वाढत्या लोकवस्तीमुळे हद्दपार होत चाललेली घरासमोरील अंगण संस्कृती ग्रामीण भागात अजूनही टिकून आहे. दिवाळी साजरी करण्याची पद्धत काळानुरूप बदलत चालली आहे. मात्र काही ठिकाणी सणाच्या निमित्तानं का होईना पण अंगण संस्कृतीचं महत्त्व अबाधित आहे. दिवाळी म्हटली की गावाखेड्यात अंगण चोपण्याचे आवाज घुमू लागतात. शेणानं सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन आणि रांगोळीचा सडा, सध्याच्या पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटच्या अंगणात हा गोडवा हरवत चाललाय. मात्र अनेक ठिकाणी ही अंगण संस्कृती अजूनही जपली जातीय. मुरबाडच्या वैशखारे गावात कमळाबाई घरत या त्यांच्या घरासमोरचं अंगण पारंपरिक पद्धतीनं तयार करतायत. पहिले पण आम्ही त्यांचे वडील होते तेव्हा आम्ही असं अंगणच घालायचो जमीन घराला. पण आधी अंगणच म्हणजे लादे नव्हते बसवल्या, अंगणच घालायचो. आणि आता पण माझ्या मुलांना मी तोच संस्कार दिलेत का आपलं अंगण घाला, आपल्या लाद्या वगैरे काहीच नको. गावागावात काँक्रिटीकरण आले, पेवर ब्लॉकचे रस्ते आले, पण आपली संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून आम्ही दरवर्षी अंगण घालतो. 1-1.5 हजार रुपये खर्च होतो आणि बाकी मग सारवण वगैरे. आता शेण पण थोडं कमी मिळते, तरी मग इकडून तिकडून शेण जमा करून आम्ही बाकी करतो सगळं. शहरांप्रमाणेच खेड्यापाड्यातील गल्ली बोळातही आता पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट पायवाटांची विकास गंगा पोहोचली आहे. त्यामुळे अनेक गावातही आता पायाला माती लागत नाही. घरासमोर अंगण असेल तर दर 8-15 दिवसांनी सारवायला लागतं. त्यासाठी हल्ली शेण मिळणंही कठीण झालंय. त्यामुळे गावातील अनेक घरांसमोर सिमेंटचं अंगण दिसू लागलंय. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड.